कडाक्याच्या उन्हात गारव्यासाठी एसी फ्रीज कूलर खरेदी करण्याच्या विचारात आहात, मग हॅवल्स ब्रँडची लॉयड गॅलरी आहे ना, त्यासाठी कोल्हापूर पुणे मुंबई जाण्याची गरज नाही। सिंधुदुर्गात पहिल्यांदाच कणकवलीत हॅवल्स ब्रँडची सुसज्ज लॉयड गॅलरी, अत्याधुनिक पद्धतीचे हेवी ड्युटी एसी डीप फ्रीज कूलर, तसेच कमी वीज बिल येण्यासाठी 5-स्टार एसी 4-स्टार 3-स्टार ची पूर्ण रेंज, वेगवेगळ्या दर्जेदार ब्रँडेड कंपनीच्या वस्तूही उपलब्ध, एवढंच नाही तर सेल आफ्टर सर्व्हिसही उपलब्ध। आता अधिक वेळ दवडू नका, पत्ता आरवाय एंटरप्राइजेस वागदे नाईक पेट्रोल पंपा समोर कणकवली, मोबाईल नंबर 9691615 आणि 9134 3179। तर आपण सगळे महायुतीचे नेते या ठिकाणी या प्रचारासाठी किंवा उमेदवारी अर्ज आपल्यासोबत रवींद्र चव्हाण साहेब पण आहेत, आपण येणार आहोत। अशी गोष्ट अशी आहे की तिकीट मिळेपर्यंत कॉम्पिटिशन ठीक आहे, परंतु आमच्या सगळ्यांचं ध्येय नरेंद्र मोदी साहेबांना पंतप्रधान करायचं आहे। त्यांच्या 400 खासदारांमध्ये रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा देखील फार मोठा होता देखील विजयी होईल ही आमची सगळ्यांची खात्री आहे, आणि म्हणून महायुतीचाच उमेदवार हा नारायण राणेंच्या रूपानं लोकसभेमध्ये असेल। नक्कीच, जे उबाटा गटाचे विरोधक आहेत ते कुठेतरी म्हणतात नारायण राणेंना उमेदवारी जाहीर झाली, आम्हाला देव पावला, सामंत असतील, राणेंबरोबर येणार नाही असं म्हटलं। आज प्रत्यक्ष चित्र वेगळं दिसतं, 4 तारखेपर्यंत त्याने हे समाधान करून घ्यावं। 4 तारखेला मतमोजणी ज्यावेळी होईल तेव्हा देव राणेंनाच पावलेला असणार आणि महायुतीला पावलेला असणार। नक्कीच, सिंधुदुर्ग राणेंचा बालेकिल्ला मानला जातो, तसं रत्नागिरी तुमचा बालेकिल्ला, आणि सोबत रवींद्रजी चव्हाण आहेत, आपले निकम साहेब आहेत, काय विश्वास व्यक्त कराल 4 जूनला निकाल काय? या संपूर्ण रॅलीमध्ये शेखर निकम आहेत, मी स्वतः आहे, किरण भैया सामंत आहेत, रवींद्र चव्हाण साहेब आहेत, आमचे सगळे पदाधिकारी आहेत। त्याच्यामुळं जे काय मनसुबे कालपर्यंत उभाठा रचत होते त्याला सुरुंग लागलेला आहे, आणि 4 तारखेला रिझल्ट नंतर नारायणराव राणेच लोकसभेचे खासदार असतील। आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सॅटेलाइटचं यूट्यूब चॅनल।